काही महत्त्वाचे शब्द जसं आहे पेशन्स पेशन्स म्हणजे संयम किंवा सहनशीलता पेशन्स म्हणजे संयम किंवा सहनशीलता त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे ऍटिक ऍटिक म्हणजे पोटमाडा घरातील वरची छपरालगतची जी खोली असते तिला म्हणतो आपण पोटमाडा तिसरा शब्द आहे साय एस आय जी एच शाय साय म्हणजे उसासा किंवा सुस्कारा त्याच्यानंतर आहे क्विंट एसेन्स क्विंट एसेन्स म्हणजे सर्वार्थाने एसेन्सचा अर्थ आहे तर सार एसेन्स किंवा जिस्ट जे आहे हे दोन्ही वर्ड सारला आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर क्विंट एसेन्स जे आहे त्याचा पूर्णपणे मिनिंग सर्वार्थाने किंवा त्याचा मिनिंग होते उत्कृष्ट उदाहरण क्विंट एसेन्स त्याच्यानंतर आहे गाले जी ए एल ई गाले गाले म्हणजे वादळ स्टॉम त्याच्यानंतर लॅविश लॅविस म्हणजे भव्य किंवा अबंडंट जे आहे सर्वात जास्त जे प्रचूर मात्रामध्ये मा जे असते त्याला आपण म्हणतो लॅविश म्हणजे वाजवीपेक्षा भरगच्छ त्याच्यानंतरचं शब्द आहे डिस्टिंक्टिव डिस्टिंगटिव हो म्हणजे विशिष्ट विशिष्ट अर्थाने इथं डिस्टिंक्टिवचं मिनिंग आहे त्याच्यानंतर आहे क्लोक क्लोक म्हणजे झगा अंगावर घेण्याचे वस्त्र किंवा मोठा झगा म्हणजे क्लोक याला क्लॉथच्या रिलेटेड तुम्ही लक्षात हो ठेवू शकता क्लोक त्याच्यानंतर आहे रोयनस रुईन आर यू आय एन रुईन म्हणजे नष्ट करणे आणि रोईनस म्हणजे हा झाला विध्वंसक किंवा घातक त्याच्यानंतर फिकल फिकल याचा अर्थ असते चंचल चंचल म्हणजे अस्थिर त्याच्यानंतर आहे ऑडियस ऑडियस म्हणजे विचित्र त्याच्यानंतर आहे साने साने सेन सेन जे एस ए एन ई सेन म्हणजे समजूतदारपणा सेन आपण म्हणतो सहाना शहाना म्हणजे काय जो ज्याला आपण समजूतदारपणा आहे त्याला आपण म्हणतो शहाणा तर सेनचा मिनिंग आहे समजूतदारपणा मनाला पटणारा मनाच्या सर्व शक्ती शाबूत असलेला शहाणा व्यक्ती ज्याला आपण सेन म्हणतो एस ए एन ई -E। त्याच्यानंतर आहे ओए ओएग ओएग म्हणजे जलप्रवास त्याच्यानंतर आहे ॲश्टोनिस ॲस्टोनिस म्हणजे आश्चर्यचकित किंवा थक्क करणे आश्चर्यचकित करणे ॲश्टोनिस म्हणजे त्याच्यानंतर आहे डेझर्टेड डेझर्ट तुम्हाला माहित असेल ज्याला आपण वॉडवन्ट म्हणतो तर मीनिंग आहे निर्जन त्याच्यानंतर आहे रिजॉइ रिजॉइस्ड म्हणजे आनंद होणे रिजॉइस्ड त्याच्यानंतर आहे स्कॉर्नफुल स्कॉर्नफुल म्हणजे निंदनीय तिरस्कार दर्शक ज्याला आपण एच ई आर डी हार्ड -e सुद्धा म्हणतोय स्कॉर्न स्कॉर्नफूल स्कॉर्नफुल म्हणजे निंदनीय त्याच्यानंतर आहे स्क्रीम स्क्रीम म्हणजे किंचाळणे स्क्रीम म्हणजे किंचाळणे त्याच्यानंतर आहे ह्युमर ह्युमर ह्युमरचा अर्थ आहे इथं विनोद त्याच्यानंतर कॅकोफोनी फोनी जिथं काही वर्ड दिसेल तो साऊंड सी रिलेटेड असेल तर कॅकोफोनी इथं वर्ड आहे कर्कस गोंगाट त्याच्यानंतर अकाउंटेबिलिटी अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी त्याच्यानंतर आहे इसेन्स आताच आपण बघितलं होता इसेन्स म्हणजे सार त्याच्यानंतर टेरिटरी टेरिटरी तर ते माहिती आहे तुम्हाला प्रदेश ॲडजस्टमेंट ॲडजस्टमेंट म्हणजे mm. समायोजन किंवा एखादी गोष्ट सुधारण्यासाठी केलेली दुरुस्ती ज्याला आपण काय म्हणतो बदल समायोजन ॲडजस्टमेंट म्हणजे त्याच्यानंतर आहे क्वेअर क्वेअर म्हणजे विचित्र स्ट्रेंज किंवा ऑड जे आहे त्याला आपण क्वेअर म्हणजे विचित्र म्हणतो त्याच्यानंतर आहे अनप्रेसिडेंटेड अनप्रेसिडेंटेड म्हणजे अभूतपूर्व अभूतपूर्व अनप्रेसिडेंटेड त्याच्यानंतर आहे ऑलोवन्स अलवन्स म्हणजे भत्ता त्याच्यानंतर पेसिमिस्टिक पेसिमिस्टिकचा अर्थ आहे निराशेवादी नैराश्यपूर्ण पेसिमिस्टिक त्याच्यानंतर एक क्रोनिक क्रोनिक याचा अर्थ आहे जुनाट क्रोनिक त्याच्यानंतर टू सबसाईट टू सबसाइड म्हणजे कमी करणे आपण म्हणतो सपट्रॅकचे मीनिंग काय असते कमी करणे वजा करणे तर टू सबसाइड ह्याचा अर्थ आहे कमी करणे त्याच्यानंतर ॲव ॲव म्हणजे भय फिअर त्याच्यानंतर अबंडंट अबंडंट म्हणजे माहिती आहे तुम्हाला प्रचूर त्याच्यानंतर आहे हॉर्टिकल्चर हॉर्टिकल्चर म्हणजे बागवाणी जे गार्डनिंग असते तिथं म्हणतो आपण बागवाणी हॉर्टिकल्चर त्याच्यानंतर आहे अपिकल्चर अपिकल्चर म्हणजे मधुमक्खी पालन मधुमक्खी पालन आय होप हे शब्द तुम्हाला आवडले असतील थँक यू